नमस्कार, मी रणजित चौगुले, सरकारी सरदार हायस्कूल बेळगाव। आज आपल्यासाठी लेखक तुमच्या ई भेटीला या उपक्रमा अंतर्गत इयत्ता 10वी साठी कवी गुलजार यांचा हिरवे संगाती हा पाठ अभ्यासास लावलेला आहे याची आपणा सगळ्यांना कल्पना आहे। या पाठाचा अतिशय सरस सुंदर आणि उघवत्या शैलीमध्ये ज्यांनी याचं भाषांतर केलेलं आहे अशा प्रसिद्ध लेखिका सविता दामले आज आपल्यासोबत उपस्थित आहे। त्यांची आज आपण भेट घ्यावयाची आहे। या पाठासंबंधी त्यांच्या काही कल्पना आहेत कवी गुलजार यांच्या संदर्भात, त्याचबरोबर पर्यावरण हा विषय आणि महत्त्वाचं म्हणजे अनुवाद करताना कोणकोणत्या अडचणी येतात किंवा अनुवाद ह्या काय ही काय संकल्पना आहे हे प्रत्यक्ष आज आम्हाला त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे। सविता दामले या मराठीतील एक सुप्रसिद्ध अशा साहित्यिका आहेत, कवयित्री आहेत आणि अनुवादिका आहेत। जवळपास 47 ते 48 पुस्तके त्यांनी अनुवादित केलेल्या आहेत आणि अशा लेखिका आज आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहेत। कवयित्री, अनुवादिका, साहित्यिका सविता दामले। नमस्ते, मी सविता दामले। मी लेखिका आणि अनुवादिका असून कर्नाटक येथील मराठी माध्यमाच्या 10वी इयत्तेच्या माय मराठी या पुस्तकामध्ये माझा एक लेख घेतलेला आहे आणि तो लेख आपण सर्व लहान मुलं वाचत आहात या गोष्टीचा मला अतिशय आनंद होतो। हा मूळ लेख प्रसिद्ध लेखक गुलजार यांनी हिंदीमध्ये लिहिला होता आणि त्या लेखाचा मी मराठीमध्ये अनुवाद केला आहे। तर गुलजारांची भाषा, मुळात गुलजार हे अतिशय चतुरस्त्र लेखक असून ते उत्तम कवी आहेत, उत्तम दिग्दर्शक आहेत, उत्तम लेखक आहेत आणि त्यांनी हा लेख लिहिला होता ना, तर त्याच्यामध्ये इतकी सुंदर त्यांची भाषा होती, अतिशय ललित आणि अतिशय सुंदर अशी ती भाषा मराठीमध्ये आणणं, तो अनुवाद करणं म्हणजे काय असतं, तो परकाय प्रवेशच असतो। म्हणजे अनुवादकाला मूळ लेखकाच्या जागी स्वतः उभं राहायचं असतं आणि त्याने त्याच्याप्रमाणे विचार करून मात्र त्याने जे लिहिलेलं आहे तेच आपल्या भाषेमध्ये त्याला आणायचं असतं। तर या प्रकारे मी गुलजारांच्या जागी स्वतःला कल्पून त्यांच्या त्या लेखाचा अनुवाद मराठीमध्ये केला आणि तो करताना मी एवढी हरकून गेले, म्हणजे मलाच इतका आनंद झाला की तो आनंद तुम्हा मुलांनाही वाचताना होईल वावा असं मला वाटतं। कारण त्यातलं त्यांनी जे वर्णन केलेलं आहे, म्हणजे गुलमोहराची फुलं तर पडताना आपण सगळेच जण पाहतो परंतु गुलजारजींनाच दिसतं की त्या पऱ्या कशा, म्हणजे गुलमोहराच्या पऱ्या खाली उतरत आहेत, म्हणजे ही कल्पना गुलजारच करू शकतात। आणि ह्या धड्यामध्ये त्यांनी आणखी पण पुढे म्हटलेलं आहे एके ठिकाणी की म्हणजे बागेमधली बदामाची जी झाडं असतात तर त्यांची पानं अशी केशरी होतात आणि केशरी पानं खाली पडतात तेव्हा म्हणे मी गच्चीवरती उभा असतो आणि आकाशामध्ये रात्रीचा बघतो तर तेव्हा चंद्रसुद्धा केशरी झालेला असतो आणि तर तो चंद्रसुद्धा त्या पानांसारखा खाली असं पटकन हिरवळीवर पडेल की काय। तर ही जी कल्पना आहे ती गुलजारच करू शकतात असं मला वाटलं तो अनुवाद करताना। आणि त्यामुळे हा लेख तुम्हा मुलांना शिकवण्यासाठी घेतला म्हणून मला आनंद झाला, हे तर मी सांगितलंच आहे। आणि दुसरं मला ह्या लेखामध्ये काय वाटलं माहितीये का, की हल्ली सगळीकडे ना झाडं तोड चाललेली आहे, म्हणजे विकास म्हणजे झाडांची तोड करायची असं एक काहीतरी समीकरण झालेलं आहे आणि त्या जागी नवीन झाडं तशी लावली जात नाहीत आणि त्यामुळे सगळं पर्यावरणाचीच आपल्या एकूणच म्हणजे उष्णता वाढलेली आहे। जगभरच आपण म्हणतो की उष्णतेचं संकट आलेलं आहे, तर हे मुलांना लहान वयातच कळलं पाहिजे। त्या दृष्टीने हा धडा अतिशय समर्पकपणे निवडलेला आहे आणि म्हणजे झाडांची काय, झाडांचं काय महत्व असतं, झाडांच्या म्हणजे मुलांचं नातं, झाडांची काय नातं निर्माण होतं, ह्या ठिकाणी त्यांनी झाडाला आजोबा म्हटलंय। जांभळाच्या झाडाचा झाडाला आजोबा म्हणून त्याच्या खाली मुलं ती खेळायला यायची आणि आया सुद्धा म्हणायच्या भर दुपारी ऊन जरी असेल तरी जांभळाच्या झाडाच्या सावलीमध्ये आमची मुलं खेळत आहेत। म्हणजे ह्याच्यावरनं म्हणजे असं की मुलांना जरी शहरात राहत असली सगळी झाडं माहिती नसली, काही मुलं सुदैवी असतात त्यांना ती झाडं माहिती असतात, काहींना ती माहिती नसतील तरी सुद्धा ती कल्पना करू शकतात आणि आजची लहान मुलं हेच उद्याचे मोठे नागरिक होणार आहेत, आजची लहान मुलं हीच उद्याचे मोठे बिल्डर होणार आहेत, मोठे प्रशासक होणार आहेत। तर त्यांनी लहानपणी ही जर मूल्य ही सगळी जीवन मूल्य आहेत, ही जीवन मूल्य जर आज त्यांच्या मनामध्ये रुजली तर पुढे मोठेपणी ते असं काही वाटेल तसं वागायला घसणार नाहीत
त्या दृष्टीने मला ही मनाची मशागत करणारी अशी मला ही कथा किंवा लेख वाटतो. शिक्षकांनी सुद्धा ह्या कोणाने मुलांना सांगावं, कारण आजची मुलं ही मोठेपणची कोणीतरी अशी मोठ्या पदावर जाणारी आहेत ना, तर त्यांनी पर्यावरणाकडे लक्ष ठेवावं. या दृष्टीने हा धडा फार उपयोगी आहे असं मला वाटतं. आणि गुलजारजींची माझी एकदाच भेट झालेली होती, पण त्यावेळी सुद्धा ते इतक्या विनम्रपणे आणि इतक्या प्रेमाने आपल्याशी बोलतात, म्हणजे त्यांना अजिबात स्वतःचा मी कोणीतरी मोठा असा गर्व नाही. आणि मला खऱ्या मोठ्या माणसांचं हेच मला एक प्रकारचा मुख्य गुण वाटतो. आणि ते इतक्या सहजगत्या आपल्याशी बोलतात. मी त्यांना म्हटलं की तुमच्या ह्या कथेचा मी अनुवाद केलाय तो आहे, तर त्याला खूप म्हणजे त्यांना तसं माहिती होतं, पण करणारी मी हे माहिती नव्हतं. तर त्यामुळे तेही खूप छान वाटलं. अर्थात मला ते थोडाच वेळ भेटले होते एका कार्यक्रमामध्ये, तरी सुद्धा त्यांच्याशी एक जोडलं गेल्याचं कारण लेखकाचं कसं होतं की आपण लेखकाशी त्याच्या लेखनातून आपण आधी जोडले जातो, आणि त्यामुळे मी गुलजारांशी जोडले गेले आहे असंच मला त्यावेळेला वाटलं होतं. आणि हे त्या लेखकाचंच खरं मोठं कर्तृत्व आहे आणि गुलजारजींचं कर्तृत्व आहे, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. तो अनुवाद करताना मला जो आनंद झाला तो तुम्हा मुलांना मिळेल असं मला वाटतं. अनुवाद म्हणजे खरं म्हणजे ना परकाया प्रवेशच असतो, म्हणजे असं अनुवादकाला मूळ लेखकाच्या जागी स्वतःला कल्पून, म्हणजे मूळ लेखकासारखा त्या भाषेची शैली, मूळ लेखकासारखा भाषेचा विचार आणि त्याची जी काही त्याने चौकट आपल्याला दिलेली आहे त्या चौकटीमध्ये आपल्या भाषेचे रंग अतिशय सुबकतेने त्याला भरायचे असतात. मात्र हे करताना त्याने आशय बदलायचा नाही आणि ह्या ठिकाणी शब्दाला शब्द ठेवून कधीच अनुवाद होत नाही. कारण काय की ना, प्रत्येक शब्दाला अनेक अर्थ चिकटलेले असतात आणि विशेषतः तुम्ही ललित अनुवाद जेव्हा करताना, म्हणजे एक वेळ यांत्रिक अनुवाद किंवा आपले साधे जे अनुवाद असतात काहीतरी कमर्शियल म्हणा किंवा तांत्रिक अनुवाद जे असतात त्या ठिकाणी असं नसतं, पण पुष्कळदा काय असतं की त्या लेखकाने काय सांगितलेलं आहे आणि काय सांगितलेलं नाही आहे तेही आपल्याला अनुवादामध्ये आणायचं असतं. त्यामुळे अनुवादक हा अनुसर्जन करत असतो. तो शब्दाला शब्द ठेवला तर अनुवाद नीट चांगला होणारच नाही. म्हणजे मराठीमध्ये वाचताना असं वाटलं पाहिजे की गुलजारांनी स्वतःच मराठीत ते लिहिलं आहे, किंवा कुणीही कुठल्याही लेखकाने मूळ लेखकाने ते मराठीमध्येच लिहिलं की काय असं जर वाचकाला वाटलं. आणि पुष्कळदा बघा ना, इंग्रजीमध्ये कर्ता कर्म क्रियापद हे पण वेगवेगळं असतं आणि इंग्रजीमध्ये कसं असतं, म्हणजे माझं कसं की मी आता इंग्रजीमधनं अनुवाद करते, म्हणजे हिंदीतनं मी करते पण माझे जास्त इंग्रजीतनं आत्तापर्यंत माझे 48 पुस्तकं आजच्या घडीला अनुवादित होऊन झालेली आहेत. त्याशिवाय आणखी 7-8 मी करून दिलेले आहेत पण ते आता येतील. तर ह्याच्यामध्ये मी समाजशास्त्र, इतिहास, आत्मचरित्र, चरित्र, कादंबऱ्या असे सुद्धा मी विषय केलेले आहेत. आणि कादंबरी वगैरे करताना कसं होतं की तो समाज वेगळा असतो, ती माणसं वेगळी असतात, पण तरीसुद्धा आपण त्या भाषेतून ह्या भाषेमध्ये जेव्हा आणतो तेव्हा आपण ती माणसं, ती संस्कृती आपण इकडे उचलून आणत असतो. आणि हे जर त्या आपल्या अनुवादकाला जमलं तर ते त्याचं खरं यश तेव्हाच असतं की वाचकांना वाटतं की अरे मूळ लेखक आपण मूळच वाचतोय. त्याला कुठेही असं म्हणजे ना जेवताना कसं आपण असा खडा येतो तसं हे काय गेलंय हे मराठी वाटत नाही असं नाही वाटतं का मा, म्हणजे हा मी एक निकष मानते. आणि त्याच वेळेला अनेक शब्द आपल्याला सापडतात, म्हणजे एक शब्द कधी कधी वेगळाच शब्द सापडतो की तो त्याला तुम्हाला डिक्शनरीत सापडणार पण नाही तो अर्थ. आता मी तुम्हाला एक सांगते की एक कथा होती, तर त्या कथेचं इंग्रजीतनं मी ती मूळ तामिळ कथा आणि मी ती इंग्रजीतनं मराठीमध्ये अनुवाद केली, तर तिकडे त्याचं नाव काय होतं, भेटवस्तू म्हणजे गिफ्ट्स. आता गिफ्ट म्हणजे मराठीमध्ये भेट, म्हणून मी भेट असं वर लिहिलं. आणि नंतर मी असं वाचलं तिकडे तर पुढे त्या कथेमध्ये असं होतं की एक तामिळी एक अशी अभ्यासक स्त्री असते आणि ती अभ्यास करायला तामिळी ग्रामीण जीवनाचा ती खेडेगावात जाते. तिकडल्या बायकांना हिचं कौतुक वाटतं की म्हणजे ह्या कोण बाई एकट्याच फिरतात, सगळी माहिती काढतात आमची आणि त्या इतकं प्रेमाने एकमेकींशी बोलतात, त्यांच्या जीवनाचा ती अभ्यास करते आणि त्यांच्याशी खूप तिची मैत्रीच होते. ती आपली विद्वत्ता वगैरे काही अशी मनाशी न आणतं त्यांच्याशी प्रेमाने बोलते ना, तर त्यामुळे तिचा जेव्हा जायचा दिवस येतो त्या दिवशी सगळ्या बायका तिला भेटायला येतात की तुम्ही आज जाणार, उद्यापासून आम्हाला करमणार नाही, आमच्याशी कोण गप्पा मारणार. आणि प्रत्येक जण त्यांच्याकरता कोणी डोसा घेऊन येतं, कोणी हलवा घेऊन येतं, कोणी केळीच्या पानात अजून काहीतरी घेऊन येतं. तर ही म्हणते मी यांच्याकरता काय केलं होतं, मी फक्त यांच्याशी फक्त गप्पा मारलेल्या, यांच्या मनातलं त्या गुज माझ्याशी बोललेल्या आणि मी त्यांच्याशी बोललेल्या त्या माझ्याशी बोललेल्या. तर त्या बायकांनी तिच्याकरता भेटी नव्हत्या आणल्या, शिदोरी आणली होती आणि त्या शिदोरीची किंमत कुठल्याही पैशामध्ये होणार नव्हती. मग तेव्हा मी म्हटलं की या ठिकाणी शीर्षक शिदोरी
हेच होऊ शकतं. इथे भेटी भेटवस्तू योग्य होऊ शकत नाही म्हणजे. आणि नंतर मला कळलं की तामिळ म्हणजे मूळ जी लेखिका होती ना, त्यांनी शिदोरी सारखाच तिथे शब्द वापरलेला होता, पण इंग्रजीमध्ये शिदोरीला शब्द समांतर त्यांना दिसला नाही म्हणून त्यांनी भेटवस्तू असा शब्द तिथे घातला होता. म्हणजे असं मी परत नव्या भाषेतून मी मूळ भाषेकडेच परत गेले. म्हणजे अनुवादकाला खूप बारीक विचार करून प्रत्येक शब्द आणि तो त्याला आपोआप सुचतो. म्हणजे कसं की तो लेखक सुद्धा जर असेल अनुवादक तर त्याला अधिक ते चांगलं म्हणजे चांगल्या तऱ्हेने त्याचं काम होतं आणि मग त्याचा अनुवाद वाचकांनाही वाचावा असं वाटतो. त्यामुळेच की तुम्हाला एकदा अभ्यास केला पाहिजे म्हणजे त्या त्या ठिकाणची मूळ परिस्थिती कशी. आणि आपल्याला काही कारण जर आपल्याला असं कळलं नाही तर आपण ते वाचकांना कसं काय सांगणार. आणि पुष्कळदा नवीन शब्द पण बनवावे लागतात. कधी कधी असं होतं की एका इंग्रजी शब्दाकरता चार पाच मराठी शब्द वापरावे लागतात किंवा कधी कधी बऱ्याच ह्याच्याकरता एकच शब्द पण पुरतो. पण हे सगळं करून शेवटी ते अजिबात कृत्रिम होता कामा नये हे करणं हेच कौशल्य असतं आणि हे अनुवादकाचं खरा कस आहे. बेळगावातील सरदार्स हायस्कूल या शाळेचे रणजित चौगुले सर माझ्याकडे आले कारण काय मी इथे बेळगावमध्ये काही कामानिमित्त आले होते. वसंत व्याख्यानमालेत व्याख्यान द्यायला आले होते तर त्या प्रसंगी ते माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की असा आम्ही वेगवेगळ्या लेखकांना भेटण्याचा उपक्रम आम्ही करत आहोत आणि तुमचा एक लेख कर्नाटक माध्यमाच्या शाळेच्या पुस्तकामध्ये आहे आणि त्यामुळे तुम्ही आमच्याशी बोलाल का असं त्यांनी विचारल्यावरती मी आनंदाने तयार झाले. मुळामध्ये मुंबई प्रांतामध्ये ही शाळा होती आणि त्यावेळेला म्हणजे 1832 साली इथे मिशनरी लोकांनी शाळा काढलेली होती आणि असं असून सुद्धा 1850 साली म्हणजे मला जेव्हा ही शाळा सरदारच्या सरदारांच्या मुलांसाठी ही शाळा त्यांनी काढली गेली आणि तेव्हा मला 1850 ऐकल्यावरती मला आठवलं की 1857 स्वातंत्र्य समर झाला त्याच्याही आधीची ही शाळा आहे. म्हणजे मला खरंच कौतुक वाटलं त्या गोष्टीचं की एवढं जुनं असून सुद्धा आणि आजच्या काळाच्या प्रवाहाबरोबर हे लोक पुढे पुढे जात आहेत आणि आजही ते असे अनेक उपक्रम नवे नवे इथे राबवत आहेत याचा मला खूप आनंद झाला. तुमच्या शाळेचे पण आभार मानते आणि रणजित चौगुले सरांचेही आभार मानते. धन्यवाद.